आपलं रोजचं जीवन जगताना आपले कितीतरी लोकांशी संबंध येतात. आपलं कुटुंब, आपले सहकारी, मित्रमैत्रिणी, शेजारी. पण यापैकी किती जणांशी असलेले आपले नातेसंबंध आपण निरपेक्षपणाने तपासून पाहतो? म्हणजे ते चांगले आहेत का वाईट असं नव्हे, तर त्या नात्यांचा पोत काय आहे ते. विशेषतः तरुण वयात प्रत्येक व्यक्तीला स्त्री पुरुष संबंधांविषयी कुतूहल असतं. पण या नात्यांच्या पारंपरिक संकल्पनांपलीकडे डोकावून त्यांचा खोल विचार सहसा कोणी करत नाही. दोन व्यक्तींमधील नात्याचा मूलभूत विचार करणारं, विशेषत स्त्री पुरुष नात्याचं सखोल विश्लेषण करणारं साहित्य मराठीत अतिशय धीटपणे पहिल्यांदा लिहिलं गौरी देशपांडे यांनी. कारावासातून पत्रे या लघु कादंबरीत त्यांनी म्हटलं आहे, आपल्याला अनाकलनीय ठरावा इतका आपल्यापेक्षा निराळा जो माणूस, त्याच्याबद्दल अपेक्षा तरी काय करणार, आणि मग त्या पूर्ण होण्याची किंवा मोडण्याची शक्यता तरी कुठं आली. त्या माणसाचं एक संपूर्ण स्वतंत्र व्यक्ती म्हणून अस्तित्व आहे, तो आपलाच एक भर टाकलेला किंवा काटलेला भाग नव्हे हे मान्य करणं भाग पडतं. आपल्यावर तो कुठल्याही प्रकारे अवलंबून नसतो. अशाच संपूर्ण त्रयस्थ व्यक्तींचे एकमेकांशी खरेखुरे संबंध असू शकतात का? कारण देवाणघेवाण हा जो मनुष्याच्या नात्यांमधला मोठा भाग, तोच मुळी बाद. हे नातं एका दृष्टीने अगदी फुटकळ, तर एका बाजूनं अगदी थेट गाभ्यापर्यंत जाणारं. अवास्तव आणि नको त्या, परंतु समाजानं आणि इथपावे तो जगलेल्या आयुष्यानं लादलेल्या देवाणघेवाणीतून मुक्त. असा वेगवेगळ्या नात्यांचा एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून विचार करणारं गौरी देशपांडे यांचं एक गाजलेलं पुस्तक आहे, एक एक पान गळावया. आज ग्रंथयात्रेच्या 89व्या भागाचा विषय. गौरी देशपांडे यांचा जन्म 1942 साली पुण्याला झाला. जन्मतःच त्यांना थोर विचारवंतांचा वारसा लाभला होता. देशपांडेंच्या आई म्हणजे ग्रंथयात्रेच्या 74व्या भागात अभ्यासलेल्या युगांत या पुस्तकाच्या लेखिका इरावती कर्वे. दिनकर थोंडो कर्वे हे त्यांचे वडील. समाजसुधारक व स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे हे देशपांडे यांचे आजोबा. आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील समाज स्वास्थ्य या मासिकाचे संपादक रधो कर्वे हे देशपांडेंचे काका होते. त्यांचं शिक्षण पुण्यात झालं. इंग्रजी वाङ्मयात त्यांनी MA आणि PhD प्राप्त केली. इलस्ट्रेटेड वीकलीमध्ये संपादन खात्यात त्यांनी काम केलं. देशपांडे यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे अनेक साहित्य प्रकार हाताळले. सुरुवातीला देशपांडे यांनी इंग्रजीमधून काव्यलेखन केलं. 1970 साली कावळा चिमणीची गोष्ट ही त्यांची पहिली कथा सत्यकथेत प्रसिद्ध झाली. त्यांचं एक एक पान गळावया हे पुस्तक 1980 साली प्रकाशित झालं. हे पुस्तक म्हणजे 3 लघु कादंबऱ्यांचा संग्रह आहे. त्यातली पहिली कादंबरी आहे कारावासातून पत्रे. मुळात कारावासात असलेल्या स्त्रीने आपल्या पूर्वायुष्यातील पुरुष मित्राला पत्र लिहिणं हीच मराठी साहित्यात अत्यंत अपरिचित अशी भूमिका आहे. पण लवकरच वाचकाच्या लक्षात येतं की हा कारावास दगडविटांचा कारावास नाही आहे. डॉक्टर वंदना बोकील म्हणतात त्याप्रमाणे तो कारावास आहे अनेक रूढ समजुतींचा. माणसाचं स्वातंत्र्य हिरावून घेणारी अशी जी कुणावर तरी अवलंबून राहण्याची एक वृत्ती असते, तिचा हा कारावास आहे. देशपांडे लिहितात, माझ्या प्रत्येक चढावर मला हात द्यायला कुणी ना कुणी होतंच, आणि जोपर्यंत मी अगदी एकटी जिंकत नाही तोवर ती चढाई मला पुन्हा पुन्हा चढावी लागेल. देशपांडे यांच्या नायिकेला हा एकटीने जिंकण्याचा आत्मविश्वास मिळवायचा आहे. तिला भावना नाहीत असं नाही. प्रियकराशी किंवा मित्राशी ताटातूट झाल्यावर तिलाही दुःख होतं. पण हे असं भावनावश होणं हा देखील एक कारावास आहे याचं तिला भान आलेलं आहे. सहसा ही कारागृह कुणाला दिसतच नाहीत. ज्याला दिसतात, काचतात, तो त्यातून बाहेर पडण्याचा निकराचा प्रयत्न करतोच असं नाही. एका पत्रात त्यांची नायिका लिहिते,
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात या ना त्या स्वरूपात पुरुष ही एक गोष्ट दिलेली असते. या जुलमातून सुटायला मी धडपडत होते आणि त्या धडपडीचा तुम्ही सर्वजण एक भाग होता. दुसऱ्या एका पत्रात ती लिहिते, दिलीप काय, प्रयाग काय, तू काय, फरक फार तर वजन, उंची, रंग, पोत, वय एवढाच. आता म्हणते आहे तुझ्यापासून माझी मला सोडवीन म्हणून. तर माझ्या सुटकेच्या हट्टाला खरा अर्थ आहे, नाहीतर नुसते जेलर बदलले, तुरुंगातच. या पुस्तकातली दुसरी लघु कादंबरी आहे मध्य लटपटीत. या कादंबरीची नायिका लग्न म्हणजे काय या प्रश्नाचा शोध घेते. विविध जोडप्यांचं नातं ती तीक्ष्ण नजरेने आरपार जोखते. यातील प्रत्येक जोडप्याचं वैवाहिक जीवनाचं स्वतंत्र तत्त्वज्ञान आहे. नायिका तिच्या नणंदेविषयी म्हणते, तिनं अगदी गंभीरपणे मला ऐकवलं होतं की वैवाहिक जीवन रुटीन बोरिंग न होता ताजं राहावं यासाठी प्रयत्न करावा लागतो. तू भाऊच्या वर्कमध्ये जरासुद्धा इंटरेस्ट घेत नाहीस ते बरं नाही हो. तरे तरेचे इंटरेस्ट्स प्रॉब्लेम्स शेअर करावे म्हणजे प्रेम सतत वाढत राहतं. या उलट नायिकेच्या एका मैत्रिणीने आपल्या सेक्रेटरीबरोबरच प्रकरण सुरू केलेलं असतं, पण नायिकेचा शोध हा अधिक मूलगामी आहे. ती प्रेमाचा विवाह संबंधाचा अर्थ शोधते. लौकिकदृष्ट्या तिचं आयुष्य आनंदात चाललं आहे आणि तरी तिला कसली तरी भीती वाटते, उगाचच मत्सर वाटतो आहे, कारण नसताना रडू येतं आहे. आणि म्हणून ती नवऱ्याला परदेशात सोडून एकटीच भारतात निघून येते. हा तिचा शोध जितका लग्न संबंधात असलेल्या अर्थपूर्णतेचा आहे तितकाच तिच्यातील स्वचा देखील आहे. एके ठिकाणी नायिका म्हणते, एक क्रांती व्हायला हवी सगळ्या या समाजमान्य पद्धती बदलणारी. लग्न या संस्थेत मुळातच चुकलंय काहीतरी. आपल्याला काय हवंय ते बघायच्या समजायच्या आतच आपण दुसऱ्या कुणाला तरी काहीतरी हवंय ते द्यायचा मक्ता देऊन बसतो आणि मग निराशा, वैफल्य, धुसफूस, हृदयभंग. आपल्याला हवं त्या माणसाबरोबर का राहू नये आपण? ज्याला करायचं लग्न त्यानं करावं, बाकीच्यांनी का? पण कादंबरीच्या शेवटी आपल्याला स्वतःला आयुष्यात काय हवं आहे याचं भान तिला आलेलं आहे आणि ते जे हवं आहे ते देणारा जोडीदार आपण निवडला आहे हा विश्वास देखील. डॉक्टर पुष्पलता राजापुरे म्हणतात की गौरी देशपांडे यांच्या साहित्यकृतींमधील पात्रे बहुविध प्रकारची आहेत. त्या पात्रांच्या जगण्याचा वेध घेताना लग्नसंस्था, कुटुंबसंस्था, शिक्षणसंस्था आणि अन्य संस्था व्यवस्थांचा त्या वेध घेतात. त्यांचे तुरुंगमय स्वरूप त्या स्पष्टपणे साकारतात. या पुस्तकातली तिसरी लघु कादंबरी आहे एक एक पान गळावया. या कादंबरीची नायिका पन्नाशी उलटलेली प्रौढ स्त्री आहे, ज्याच्याबरोबर अनेक वर्ष प्रेमाने आणि मैत्रीच्या भावनेने संसार केला तो तिचा नवरा अचानक मरण पावला आहे आणि आता एकटीने आयुष्य जगताना ती आयुष्यातील सर्वच नाती तपासून पाहते आहे. इतके वर्ष आपण ज्याला निखळ प्रेम समजत होतो त्याचे अंतरंग आता तिला हळूहळू उलगडते आहे. ती एके ठिकाणी म्हणते, अत्यंतिक जवळिकीतही माणसाचा आतला गाभा अस्पर्श राहतो. प्रेम प्रेम वस्तूचा नाश करतं. प्रेमाला खूप टेकू लागतात तरुण जायला आणि मी वेडी त्याचाच आधार घेऊ पाहत होते. तिची लग्न झालेली मुलं तिच्यापासून मनाने दुरावलेली आहेत, पण अपराधीपणाचा कोणताही भाव मनात न बाळगता ती आई मुलांचं नातं देखील तपासून पाहते. अपत्य प्रेमाचे समाजाने निश्चित केलेले सर्व आखीव निकष ती ओलांडून जाते. तरुण मुलगी आणि तिची आई यांच्यातील अवघड नातं व्यक्त करताना देशपांडे लिहितात की ते कठीण नातं आहे हे आई मुलीचं तसं बघायला गेलं तर. अगदी राधासारखी बरोबरीची वाटणारी आईसुद्धा कितीतरी गोष्टीत परकीच राहते. कितीही विचारावंसं वाटलं, कुतूहल वाटलं तरी कित्येक गोष्टी विचारताच येत नाहीत. देशपांडे यांच्या लेखनाविषयी मेघना भुसकुटे म्हणतात की स्त्रीकडून असलेल्या तिच्या स्वतःच्या आणि समाजाच्या सामाजिक सांस्कृतिक अपेक्षा
या कथांच्या माध्यमातून देशपांडे यांनी निरनिराळ्या प्रकारे धुडकावून, ढकलून, ओलांडून, मोडून, बदलून पाहिल्या. एकनिष्ठतेबद्दल, प्रेमाबद्दल, मुलाबाळांशी वागण्याच्या आणि त्यांना वाढवण्याच्या तरीक्यांबद्दल, मुलाबाळांकडून होणाऱ्या निराशांबद्दल, प्रियकरांबद्दल, शारीरिक प्रेमाबद्दल, फसवणुकीबद्दल, नवरा बायकोच्या एकसुरी नात्याबद्दल, स्त्रीवादाबद्दलही. देशपांडे यांच्या साहित्याने मराठी साहित्याला नवा संस्कार, नवी मूल्यदृष्टी, विचारदृष्टी तर दिलीच, पण मराठी साहित्यात जो एक तोचतोपणा निर्माण झाला होता तो भेदण्याचे काहीसे क्रांतीसदृश कार्यही त्यांच्या साहित्यकृतींनी केले. डॉक्टर बोकील लिहितात की देशपांडे यांच्या लेखनात शरीर आणि शारीर भाव फार ठसठशीत आहे. त्याचं वर्णनही आणि त्या शरीराच्या गरजा, इच्छा आणि तृप्ती हे देखील. प्रेमातला शारीर भाव त्यांनी तपशिलांसह रंगवला. अशा लिखाणामुळे देशपांडे यांच्या लेखनावर बोल्ड असा शिक्का बसला. विम गीताली म्हणतात, गौरीनं माणसाच्या देहाकडे स्त्री देह आणि पुरुष देह या द्वैत भावनेनं न बघता निखळ मानवी देह म्हणून बघितलं जावं असं म्हणत स्त्रीच्याच देहाभोवती बांधलेले नैतिकतेचे निकष तोडायला सुरुवात केली. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की देशपांडे यांची नायिका स्वतःला सतत भिंगाखाली ठेवते, निरखते, पारखते, स्वतःला काय हवंय हे बघायला शिकवते आणि नको ते नाकारायला. पुरुष प्रधान मानसिकता ठासून भरलेला आजूबाजूचा भवताल कळायला देशपांडे यांचं लेखन मदत करतं. स्त्री पुरुष नात्यातल्या मैत्रीचं स्थान, बरोबरीचं नातं ज्यांच्या लेखणीने सतत अधोरेखित केलं त्यांच्याविषयी आज आपल्याशी बोलताहेत प्राध्यापक प्रिया जामकर. गौरी देशपांडे अशी कथाकार होती की जिच्या कथांना म्हणजे खरं तर तिने उभारलेल्या त्या सगळ्या मोहक कथाविश्वाला, भूलभुलैयाला तुम्ही स्वीकारा अथवा न स्वीकारा पण तिला तुम्ही टाळू शकत नव्हता. म्हणजे मला हे समीक्षकाच्या भूमिकेतून तिची दखल घेणं वगैरे अशा अर्थाने म्हणायचं नाहीये, पण एक वाचक म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक स्त्री म्हणून, एक प्रेमाच्या बाजूनी उभी राहणारी म्हणून मला नेहमी ती काय म्हणतीये, ती काय सांगू पाहती आपल्याला ते ऐकणं खूप महत्वाचं वाटलं. तिने खरं तर अत्यंत सुंदर अशा लघुकथा लिहिल्या आहेत आणि लघु कादंबऱ्या सुद्धा तिने लिहिल्या आहेत, कादंबरी नाही लिहिली. आणि तिचं स्टोरी टेलिंगचं कसब जे होतं ना ते खूप विलक्षण होत. एकतर तिच्याकडे सांगायला भरपूर स्टफ होत आणि दुसरं म्हणजे स्टफ म्हणजे आशय द्रव्य होतं, भरपूर होतं ते तिच्याकडे. आणि दुसरं होतं ते तंत्र म्हणजे रचनेवरची तिची पकड, तिचं प्रभुत्व. म्हणजे आता उगीच आपण कथा लिहायची म्हणून आयुष्याचे असे खरवडत राहायचं, टवते काढायचे आणि तपशील भरायचे आणि कथा फुगवत राहायचं याची तिला कधीच गरज पडली नाही. तिने सुरुवातीला जो निवडला तो लघुकथा हा फॉर्म निवडला की जो अत्यंत चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे. आणि नंतर तिला जे सांगायचे त्याला तो फॉर्म पुरत नव्हता म्हणून तिने लघुकादंबऱ्या निवडल्या. पण जे जे तिला सांगायचंय ते नेमकं घडवायचं कसं, त्याला कथात्म आकार कसा द्यायचा हे तिला खूप चांगलं माहिती होतं. म्हणजे ती खूपच चांगली क्राफ्ट्समन होती. दुसरं मला असं वाटतं की तिने आपली सगळी मौखिक कथन परंपरा आहे ना ते खूप चांगल्या तऱ्हेने आत्मसात केली होती, त्यामुळे तिचं सगळं कथात्म साहित्य विशेषतः तिच्या लघुकथा या खूप बोलक्या आहेत. म्हणजे गोष्ट आणि कथा या दोन्हीतला या दोन्हीची रूपं आपल्याला तिच्या कथात्म साहित्यात बघायला मिळतात. म्हणजे तिने वेगवेगळे प्रकार वापरले. तिने डायरी वापरली, तिने पत्र वापरलं, तिने निवेदनाचे प्रकार वापरले आणि हे सगळं ती अत्यंत कुशल प्रकारे वापरायची. आता कधी कधी
असं होतं की हे जे तंत्रावरची जी पकड आहे, जे कौशल्य आहे, त्यातली अनपेक्षितता कधी कधी जाते आणि मग त्यामुळे त्याचा परिणाम उणावतो. म्हणजे जे गौरीचे जे अगदी चाणाक्ष जे वाचक आहेत त्यांना ते लक्षात. आणि पण तो एक वेगळा मुद्दा आहे. मला हे महत्वाचं वाटतं की तिने वेगवेगळ्या रचना पद्धती कथनाच्या कशा वापरल्या ते. आता एक एक पान गळावया ज्या पुस्तकाबद्दल आपलं आता इथे बोलणं चाललेलं आहे त्याच्यामधलं त्याचंच उदाहरण घ्यायचं तर त्याच्यामध्ये ज्या 3 कादंबऱ्या आहेत त्याच्यामध्ये तिने 3 वेगवेगळे प्रकार वापरले. एक पहिल्याच्या तिने पत्र वापरलीत की ज्याच्यात आपल्याला पलीकडचा आवाजच ऐकायला येत नाही, हिचाच आवाज आपण ऐकत राहतो आणि तिचं बोलणं आपण वेगात ऐकत राहतो. दुसऱ्या मध्ये मध्य लटपटीत मध्ये तिने प्रथम पुरुषी निवेदक वापरलाय, पण तिने अत्यंत खुबीने सर्वे जणू काही करावा तशा वेगवेगळ्या पात्रांच्या मुलाखती ती रचत जाते. आता हे जे तिने त्याच्यात वापरलंय ना हे इतकं धोकादायक आहे एका अर्थाने की ते रिपोर्टर्सकडे वळू शकतं, पण तसं ते वळलेलं नाहीये. त्यातलं जे कथामूल्य आहे ते तिने खूप चांगल्या तऱ्हेने जपलंय. तिसऱ्या ह्याच्यात एक एक पान गळावयामध्ये तिने तृतीय पुरुषी निवेदक वापरलाय की जो सगळ्यांची बाजू आपल्याला तिथे दाखवतोय, पण थोडस बारकाईने जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की तो निवेदक सुद्धा नायिकेच्याच बाजूनी आहे. अशी खूप वेगवेगळी उदाहरणं तिच्या ह्याची देता येतील, पण मला आपल्याकडे आता तेवढा वेळ पण नाहीये. पण मला गौरीचं सगळ्यात जर काय आवडत असेल ना तर तो तिच्याजवळ जो उमाळा आहे, जो हळवेपणा आहे, तो मला खूप आवडतो. मला कधीच असं नाही वाटलं की ती फक्त स्त्री पुरुष प्रेमाबद्दल बोलतीये. मला नेहमी असं वाटलं की ती एकूणच प्रेमाबद्दल बोलतीये, ती एकूणच माणसांविषयी जो तिला कळवळ आहे त्याच्याविषयी बोलते. म्हणजे विंचुरणेचे धडे किंवा तिने तिच्या सासूबाईंवर एक लेख लिहिला होता, तो लेख सुद्धा खूप सुंदर आहे की ज्याच्यामध्ये तिच्या आतला तो जो उमाळा आहे तो आपल्याला सतत जाणवतो. आणि मला तो उमाळा खूप महत्वाचा वाटतो कारण त्याच्यामध्ये असं विस्तृत होण्याची, प्रसरण पावण्याची एक चांगली क्षमता आहे. गौरीने जो आशय मांडला म्हणजे तिच्या कथा कादंबऱ्यातून स्त्रीवाद आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, हे सगळं तर आहेच, पण मला तिने मैत्र ज्या पद्धतीने आणलं खूप चांगलं कळलं होतं तिला मैत्र. आणि ते काही फक्त स्त्रीलाच मैत्र तिला कळलं होतं असं नाही, स्त्रिया स्त्रियांमधलं आहे, पुरुष पुरुष मधलं आहे, स्त्री पुरुषांमधलं आहे, लहान मोठे आहे, सगळ्यांविषयीच जे मैत्र आहे ते ती खूप चांगल्या तऱ्हेने आणायची. म्हणजे मला वाटतं की मराठी कथा विश्वात जर मैत्र ही गोष्ट जर मूल्य म्हणून जर कोणी रुजवली असेल तर ती गौरीने रुजवली असं मला वाटतं. आता ज्या व्यक्तिवादाच्या वाटेवरून ती जात होती आणि ती वाट अशी होती की त्याच्यावर एक पाऊल टाकलं की दोन्ही बाजूला खोल दऱ्या निर्माण होत जातील, तर त्या दऱ्यांचं नेमकं काय करायचं, त्या दऱ्या पाहायच्या कोणी, त्याचा कोणी विचार कर, इथे मला वाटतं तिच्या त्या संबंध ह्याची एक गोची तयार झालेली होती. पण त्याचा एक कथाकार म्हणून तिने नक्कीच विचार करायला सुरुवात केलेली असणार, कारण मुक्काममध्ये जे वळण तिने घेतले ते जर पाहिलं तर आपल्याला माझा हा मुद्दा लक्षात येईल. पण तिच्या कथांचे अनेक कथांचे शेवट किंवा तिच्या अनेक लघु कादंबऱ्यांची वळणं त्या दरीपाशी येऊन पोचतात असं मला वाटतं. पण असं जरी असलं तरी अत्यंत वेगाने आणि तरीही पेस मेंटेन करत अत्यंत पॅशनेटली ती जे विश्व निर्माण करायची किंवा करत गेली आणि ज्या सूरस पद्धतीने ते सगळं ती आपल्याला सांगत गेली ते अनुभवण्यासाठी तरी गौरी वाचायलाच हवी. मला वाटतं मराठी भाषेचं एक सुंदर रूप सुद्धा तिने आपल्याला दिलेलं आहे. मराठी भाषेचं रूप आहे, परत कथा बांधणीचं तिचं कौशल्य आहे आणि बाकी नाती, माणसं, प्रेम यावर ती जे जे काय बोलते ते
प्रत्येकाने आपापल्या चवीनुसार घोट घोट घेत राहावं ते. देशपांडे यांचं लेखन स्त्रीवादी असण्यापलीकडे जाऊन स्वातंत्र्यवादी व्यक्तिवादी होतं असं समीक्षकांनी म्हटलं आहे. त्यांची पात्रे सूक्ष्म विचार करतात आणि वाचकालाही करायला लावतात. आशयाच्या वेगळेपणाबरोबरच देशपांडे यांनी अभिव्यक्तीचे देखील विविध प्रयोग केले. याच पुस्तकात पत्रे, पात्रमुखी निवेदन आणि तृतीय पक्षी निवेदन अशा 3 वेगवेगळ्या अभिव्यक्तीच्या पद्धती दिसून येतात. हे असे वाचकांना प्रस्थापित मूल्यांबद्दल विचार करायला लावणारे, स्त्री पुरुष नातेसंबंधातील अनेक पदर उलगडणारे आणि पूर्वसंकेतांच्या पलीकडे जाऊन स्वातंत्र्याचा शोध घेणारे एक एक पान गळावया हे गौरी देशपांडे यांचे पुस्तक अवश्य वाचा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला ग्रंथयात्रा चॅनेलवर कळवा. भेटूया पुढच्या भागात मानवी नातेसंबंधातील ऊब आणि तणाव यांचं चित्रण करणारा एक कथासंग्रह समजून घ्यायला. तोपर्यंत वाचत रहा.